दंडुके काय पिस्तूल काय, मला त्यांना सांगायचंय बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा। अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए, बोले ना तुम हमसे टकराए, हथियारों की बात करता है। धंधा ठुई दो चालू आज तो पर रह जाए तो कुनी भी तुले 100 रुपये दिए जाईल त्याची नको काळजी करो, तो शहरच होय आता चलून ते कागदले हलकर चालून तेच खा जाय कागद, परत भाजीने लोकांनी भजे खाऊन टाकणार कागद खायची येळ येणार त्याच्यावर, त्यापेक्षा हेच काय शाहीर बना चाल, तू कुठेच नाव लोक होय ना कशात जाय तू, तू कुठं डागाळ्याला मरणाचा। उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार, 3 कोटी आणि सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे, तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार, चक्कर मारणार जवान नेता, हा 2-4 मीटिंगा घेतल्या तर हॉस्पिटल मध्ये झोपले। रात पाट कष्ट करतोय मराठ्यांच्या जातीसाठी, तुझ्यासाठी असे लोकांच्या जीवावर महामंडळाचे पैसे महामंडळ 80% तो एकट्याने खाल्ले, महाराष्ट्रातले महाराष्ट्र सदनाचे गोरगरिबांचे पैसे तो करोडोनं खाल्ले, तू सारखं येशी झोपणारा नाही मी, हो ग्राउंड लेवलवर रात पाट एक करतोय, माझं बोट मोडलं होतं माझ्या मायबाप मराठ्याला माहिती आहे, आणि तू कोण मला सर्टिफिकेट देणार असली हॉस्पिटलला तुकडून, रात्रंदिवस सलायना बी घेतो हॉस्पिटलला 2-4 दिवस राहतो आणि लगेच जातीच्या कामाला मैदानात उतरतो, हा तू सर का असं करत नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याची काळजी सरकारनं घ्यावी, अमुक तारखेपर्यंत आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी बालिश आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना चांगलं सुनावलं। 2-4 सभा घेतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो असा टोलाही छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे। बीडमध्ये विचारपूर्वक नियोजन करून जाळपोळ हिंसाचार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्वच जाती धर्माची मावळे होते, आता महाराजांचं नाव घेत लोकांची घरं देखील फुंकता हे तुम्हाला शोभतं का असा सवालही छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर उपस्थित केला आहे। तर दुसरीकडे जानकर यांनी भुजबळांचे पाय धरले, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत, आता गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न छगन भुजबळ यांनी पूर्ण करावं आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं म्हणत महादेव जानकर यांनी भाषण थांबवून छगन भुजबळ यांचे पाय धरले, तर छगन भुजबळ यांच्या भाषणाला प्रतिउत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ हे पागल झालेले आहेत, त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाही, त्यांना आता ते मनावर घेण्यासारखं राहिलं नाही, छत्रपतींचे नावं घेऊन घरं जाळली हे त्यांना कोणी सांगितलं असा प्रश्न देखील जरांगे यांनी उपस्थित केला, त्यामुळं जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद थांबता थांबत नाही आहे।